बोलूयात पुढच्या बातमीकडे. नंदुरबार पोटनिवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या 11 गट आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 77 उमेदवारांमध्ये अत्यंत चुरशीची लढत सध्या होते. पोटनिवडणुकीमध्ये राजकीय नेत्यांच्या कुटुंबातूनच सर्वाधिक उमेदवार असल्यामुळे घटक पक्षांच्या नेत्यांसाठी प्रतिष्ठेची लढत मानली जाते. जिल्हा परिषदेच्या 18 गटांसाठी 35 उमेदवार तर पंचायत समितीच्या 14 गणांसाठी 41 उमेदवार हे रिंगणात आहेत. नंदुरबारमध्ये केसी पाडवी जे पालकमंत्री आहेत, विजयकुमार गावित भाजपचे आमदार आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी या तिघांचीही प्रतिष्ठा जी आहे ती या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे. तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दिनू गावित. दिनू, सध्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे का? मतमोजणी संदर्भातल्या काय अधिक अपडेट्स आहेत? नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा शहादा या तहसील कार्यालयांमध्ये आणि नंदुरबार शहरातील वखार महामंडळामध्ये मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे. एकूण जिल्हा परिषदेच्या 11 गट आणि पंचायत समितीच्या 14 गणांसाठी ही मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच फेरीमध्ये भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचे गेल्या अनेक वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात वर्चस्व आहे. त्यांनी कोळदे गटातून आपल्या लहान कन्येला निवडणूक लढवली आहे आणि त्यांचीच पहिली या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्वांचंच लक्ष त्या गटाकडे लागलेलं आहे. शैलजा, या ठिकाणी सध्या केसी पाडवी, त्याचप्रमाणे विजयकुमार गावित आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्यामध्ये प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. यांच्याबद्दल काय सांगशील? सध्या कोण बाजी मारेल असं यावेळी वाटतंय? अक्कलकुवा येथील खापर गटातून मंत्री केसी पाडवी यांची बहीण यांनी उमेदवारी लढवलेली आहे. त्यांना भाजप कडून जे नागेश पाडवी यांनी जोरदार टक्कर दिलेली आहे. तसेच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे पुत्र जिल्हा परिषदेमध्ये उपाध्यक्ष पद त्यांनी भूषवलेलं होतं, परंतु त्यांची निवडणूक पद रद्द झाल्यानंतर पुन्हा त्यांनी कोपर्ली गटातून आपली निवडणुकी लढवलेली आहे आणि त्या ठिकाणी देखील भाजपच्या उमेदवाराबरोबर त्यांची चर्चेची लढत पाहायला मिळत आहे. आता प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. यात लवकरच उमेदवारांचं भवितव्य काय आहे आणि कोण वर्चस्व राखेल हे स्पष्ट होणार आहे. नक्कीच दिनू, नंदुरबार मधल्या अगदी क्षणाक्षणाच्या अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.